ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य स्थापित असलेल्या ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी घेतली आपापल्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांची भेट। महाराष्ट्र शासनाकडून सन 1981 साली स्थापित झालेल्या जिल्हा सुरक्षा मंडळाचे रायगड, पालघर, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यांकरता लाखोंच्या संख्येने या मंडळामध्ये सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत। परंतु अनेक वर्षापासून त्यांच्या युनिफॉर्म हा निळ्या आकाशी कलरचा असून कर्तव्यावर रुजू असताना त्या निळ्या रंगाचा वर्दीचा प्रभाव हा योग्य तसा पडत नाही। यामुळे अनेक स्थापनमधील सुरक्षा रक्षक हे आस्थापना मालकांनी कमी करत घेतले असून अलीकडेच महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या महामंडळातील सुरक्षा रक्षकांची घुसखोरी, दिवसेंदिवस खासगी सुरक्षा रक्षकांचे मंडळांच्या रजिस्टर स्थापनेत होत असलेले अतिक्रमण भविष्यात मंडळातील सुरक्षा रक्षकांना देशोधडीला लावणार आहे आणि पुढील काही काळात सुरक्षा रक्षक बेरोजगार होणार याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण सुरक्षा रक्षक संघर्ष समिती व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप प्रमुख रवींद्र गोतरणे व प्रकाश हरड यांच्या मार्गदर्शनाखाली चारही तालुक्यातील हजारो सुरक्षा रक्षकांनी एक मोठी चळवळ उभी केली आहे। अलीकडेच एक मोठा मेळावा आयोजित करून हजारोंनी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। तसेच आमदार किसन कथोरे, शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे, आमदार भोईर तसेच आमदार दौलत दरोडा यांना प्रत्यक्ष भेट देऊन शेकडो सुरक्षा रक्षकांनी आपल्या खाकी वर्दी होण्याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात विषय मांडावा असा आग्रह धरून निवेदन दिलं आहे। आमदार दौलत दरोडा यांनी जिल्हा मंडळ खात्याशी निगडीत असलेले कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब यांच्याशी बैठक आयोजित करून सकारात्मक चर्चा करून आपल्याला खाकी वर्दी देण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न करणार, तसेच येत्या अधिवेशनात जी लक्षवेधी बनेल त्यात आपल्या सुरक्षा रक्षक यांच्या खाकी वर्दीची नोंद असणार अशी ग्वाही शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी सर्व सुरक्षा रक्षकांना दिली आहे।